धाराशिव साखर कारखान्याच्या ऑक्सिजन प्लांटला तात्काळ मदत करण्याचे आदेश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाला दिले आहे. महाराष्ट्रात प्रथमच साखर कारखानदारीतून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट चोराखळीच्या धाराशिव साखर कारखान्यावर होत असून त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जाणवणारा ऑक्सिजन पुरवठा प्रश्न कमी होणार आहे. सर्व मशिनरी प्राप्त झाल्या असून लवकरच हा प्रोजेक्ट चालू होईल. यासाठी जिल्हास्तरावर आवश्यक ती मदत तात्काळ करण्याचे आदेश पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला दिले आहे. त्यांनी धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचे आभार मानले. जवळपास 10 ते 15 मेट्रिक टनाचा रोजचा 1500 सिलेंडर्स हे प्रतिदिनी उत्पादन होऊ शकेल अशा पद्धतीचा प्रकल्प ते उभारताय. आणि नुसतं उभारत नाही, त्यांनी मला आनंदाची बातमी सांगितली की ऑर्डर्स देखील त्यांनी दिलेल्या आहेत आणि मशिनरी 50% आलेली आहे. तर अपेक्षा करूया की उरलेली 50% मशिनरी लवकरच येऊन तो कार्यान्वित होईल. यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आता मशिनरीचं शॉर्टेज आरोग्याच्या विशेषतः लिक्विड आणि ऑक्सिजन गॅसच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि ती एक अडचण आहे. आणि आल्यानंतर व्यवस्थित सुरक्षिततेच्या कारणाच्या ची देखील काळजी घ्यावी लागते. फार घाई केली तर दुर्घटना होऊ शकते, म्हणून ते पण होऊ नये याची देखील काळजी आपण घेणार आहोत. परंतु हा प्रकल्प धाराशिवचा जो झाला फार मोठी मदत ही या जिल्ह्याला होणार आहे. मी या कारखान्याचे चेअरमन पाटील साहेब यांचे जिल्ह्याच्या वतीने आभार मानू इच्छितो की आपण हे अतिशय धाडसी पाऊल जिल्ह्याच्या आरोग्याच्या यंत्रणेच्या आणि अनंत साखरे, MSN News, उस्मानाबाद.